अकस्मात धनप्राप्तीचे बारा योग प्राचीन ज्योतिष ग्रंथात अकस्मात धनप्राप्तीचे अनेक योग सांगितलेले आहेत जर एखाद्याच्या कुंडलीत यापैकी एखादा योग असेल तर त्याला आकस्मिक धनलाभ मोठ्या प्रमाणावर होतो जन्मकुंडलीत अकस्मात धनलाभ करवणारे पूरक ग्रह धनेश आणि लाभेश आहेत या दोन्ही स्थानकांचा कारक ग्रह गुरु आहे राहू आणि केतू हे आकस्मिक फल देणारे ग्रह आहेत म्हणून कुंडलीत धनस्थान एकादश स्थान धनेश एकादशेश गुरु राहू केतू या सर्वांची स्थिती जितकी चांगली असेल त्या प्रमाणात जातकाला या परिस्थितीमुळे अकस्मात धनलाभ होण्याची शक्यता असते चला तर मग पाहूया असे नेमके बारा योग कोणते योग पहिला लग्नेश धनस्थानी आणि धनेश लग्नस्थानी असेल तर योग दुसरा नवमस्थानी राहू आणि नवमेश बलवान असेल तर कुंडलीत तूळ किंवा मकर लग्नाचा योग होत असेल तर अकस्मात धनप्राप्तीत प्रभावी फळ मिळतात तिसरा योग चंद्रापासून तिसऱ्या सहाव्या दहाव्या अकराव्या स्थानात शुभग्रह असेल तर चौथा योग पंचमस्थानी चंद्र मंगळ असतील आणि पंचम स्थानावर शुक्राची दृष्टी असेल पाचवा योग कुंडलीत चंद्र मंगळ योग असेल सहावा योग गुरु नवमस्थानी कर्क किंवा धनु राशीत असेल आणि मकर राशीचा मंगळ चंद्राबरोबर दशमस्थानी असेल तर सातवा योग मेष लग्नाच्या कुंडलीत चतुर्थस्थानी गुरु सप्तमस्थानी शनी आणि अष्टमस्थानी शुक्र असेल आणि चंद्र मंगळ कुंडलीतील कोणत्याही स्थानी एकत्रित असतील तर हा देखील अकस्मात धनप्राप्तीचा योग असतो योग नंबर आठ धनस्थानी मंगळ आणि गुरुची युती असेल नऊ धनेश अष्टमस्थानी आणि अष्टमेश धनस्थानी असेल दहा बुध पंचमस्थानी आणि चंद्रमंगळ युती धनस्थानी असेल अकरा लग्नेश धनस्थानी आणि धनेश लग्नी असेल आणि शेवटचा योग म्हणजे बारा गुरु नवमेश असून तो अष्टमस्थानी असेल तर तर मंडळी हे होते अकस्मात धनप्राप्तीचे बारा योग बघा बरं यातला एखादा योग तुमच्या कुंडलीत तर नाही ना लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा